दरम्यान या फेसबुक पोस्टमुळे राज्यामध्ये नव्या वादाला तोंड फुटलंय. केतकी चितळे विरोधात राष्ट्रवादी नेत्यांनीही आक्रमक पवित्रा घेतलाय. बघू याच संदर्भातला रिपोर्ट. तुमच्या आजोबांबद्दल किंवा तुमच्या वडिलांबद्दल असं कोणी लिहिलं तर काय वाटेल ह्याचाही विचार करा. हे नशेबाज लोक आहेत सगळे. त्यांना एक वेगळ्या प्रकारची नशा कोणीतरी चढवलेली आहे. किती वाईट वाईट जे आहेत ज्या तुमचे व्हॉट्सअप जे आहेत त्या काही लोकांनी टाकले त्यांना लाजा वाटल्या पाहिजे. आरएसएसने जे विषारी बाळकडू पाजलेले आहे तरुण पिढीला, जे आयटी सेल आहे यांचा, ह्याच्यामध्ये आता ही नवीन तरुणांची विकृती नव्याने जन्माला आली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांबद्दल अत्यंत हीन दर्जाची कविता पोस्ट केल्यानं अभिनेत्री केतकी चितळे ही राष्ट्रवादीच्या निशाण्यावर आली. ही पोस्ट इतकी विकृत आहे की अशा कवितेचं समर्थनच करता येणार नाही. कुणाच्याही वयाविषयी, प्रकृतीविषयी शिव्याशाप देणारी ही पोस्ट सोशल मीडियात कितीही व्हायरल होत असली तरी एक जबाबदार माध्यम म्हणून आम्ही ती प्रसारित करणार नाही. अभिनेत्री केतकी चितळे हिनं काल आपल्या फेसबुक वॉलवरून एक पोस्ट शेअर केली. ही पोस्ट ॲडव्होकेट नितीन भावे यांना लिहिली आहे अशा पद्धतीचा उल्लेख आहे. ही पोस्ट ज्यावेळेस व्हायरल झाली त्यानंतर मोठ्या प्रमाणात केतकी चितळेच्या विरोधामध्ये प्रतिक्रिया उमटू लागल्या. यानंतर ठाण्यातल्या कळवा इथं केतकी विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. यानंतर आज सकाळी पुण्यातल्या सायबर क्राईम ऑफिसमध्ये देखील कलम 500, 501, 505(2) आणि कलम 153 या अंतर्गत तिच्या विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मी तर समाजाला सांगतोय की तुम्ही वाचा आणि व्यक्त व्हा. आज महाराष्ट्रात कमीत कमी 100-200 पोलीस स्टेशनमध्ये पोरं जाणार आहेत गुन्हे दाखल करायला आणि पोरं पण पेटून उठणार. असं काय शेवटी तो बाप आहे ना आमच्या घराण्या फॅमिलीचा, राष्ट्रवादी नावाचा कुटुंबाचा तो बाप आहे, सर्वे सर्वा आहे. त्याच्याबद्दल इतकं घाण, इतकं म्हणजे अक्षरशः वाचल्यानंतर पहिले ते 1-2 आश्रू डोळ्यात येतात की त्यांना नरक मिळावा असं. म्हणजे ही भाषा आणि ती पण एका स्त्रीच्या तोंडात ना. केतकीनं या प्रकरणावर अजून तरी आपली बाजू मांडलेली नाही, पण केतकीवर दाखल झालेले गुन्हे बघता तिला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. काही व्यक्ती हिमालया एवढ्या असतात, काही व्यक्ती या सूर्याच्या तेजा इतका तळपत असतात. सूर्यावरती थुंकलं किंवा हिमालयाच्या दिशेने तोंड वेंगाडून दाखवलं म्हणून हिमालयाचं आणि सूर्याचं महत्त्व कमी होत नाही. हे नशेबाज लोक आहेत सगळे. यांना एक वेगळ्या प्रकारची नशा कोणीतरी चढवलेली आहे. दुर्लक्ष केलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये प्रत्येक ठिकाणी असे शूद्र कीटक वावरत असतात. खिडकी उघडली काय ते हवा आली काय ते हवेवर वाहून जाते. पोस्ट केली केतकी चित्रेनं, पण राष्ट्रवादीनं आता यामागे भाजप असल्याचाही आरोप केलाय. फडणवीसांचं सरकार आल्यापासनं हे आरएसएसने उसळी घेतलेली आहे आणि त्याच्यातनं हे आयटी सेलच्या माध्यमातनं, म्हणजे मला आठवतं फडणवीसांनी 25,000 मानधन देऊन गावागावामध्ये हे सोशल मीडियाच्या माध्यमातनं हे पोहोचवलेलं आहे. आणि ही तरुण पिढी त्यांना दोष देण्यात अर्थ नाही. कदाचित त्यांना अजून 25 वर्षांनी विचारलं तर त्यांच्यामध्ये हा बदलसुद्धा आपल्याला बघायला मिळेल. परंतु हे विष त्यांच्या डोक्यामध्ये कोण पसरवतं? आता नथुराम गोडसे बारामतीत पैदा झाला पाहिजे किंवा गांधी करा, हे असं म्हणजे हे इतकं भयंकर आहे की खून करा अशीच मागणी आहे. ती अभिनेत्री असू दे ना, तर अभिनेता असू दे ना, आणखीन कोणतरी मंत्री असू देत, त्याला हे अशा प्रकारचं भाष्य करण्याचा कुठलाही अधिकार नाही. एखाद्या एवढ्या मोठ्या नेत्याच्या बद्दल जे आहे काहीतरी वेडवाकडं बोलणं आणि त्याच्यानंतर ताबडतोब यांचा गांधी करा आणि त्याच्यासाठी ताबडतोब एक गोडसे तयार निर्माण व्हायला पाहिजे. व्हॉट इज इट? किती दुःखदायक आहे आणि चीड आणणारं आहे ते. तर हे जे आहे यांच्यावर जे आहे, एक तर जे आहे काय याच्या पाठीमागे मनुवाद आहे की काय तो पण तपासला पाहिजे. केतकी चितळेच्या फेसबुक वॉलवर ती वादग्रस्त कविता अजूनही कायम आहे आणि त्यामुळे केतकीवर दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये तिच्यावर कोणत्याही क्षणी कारवाईची शक्यता आहे. मतमतांतर असणं हे स्वाभाविक आहे, पण ती मांडताना सभ्यता पाळावी इतकीच माफक अपेक्षा आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.